मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने पनवेल सह रायगड मधील गुणवंतांना रायगड रत्न 2014 पुरस्कार प्रदान करण्यात आला। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी खांदा कॉलनी मधील सीकेटी कॉलेज मध्ये उत्साहात संपन्न झाला। मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने पनवेल सह रायगड मधील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांना रायगड रत्न 2014 पुरस्कार प्रदान करण्यात आला। पनवेल खांदा कॉलनी मधील सीकेटी कॉलेज मध्ये रविवारी 23 फेब्रुवारी रोजी थाटामाटात संपन्न झालेल्या या सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतांना पुरस्कार वितरण करण्यात आलं। यावेळी पनवेलच्या नगराध्यक्ष चारुशीला घरत, दैनिक मुंबई पत्र पत्रकार अभिजीत राणे, सिनेनाट्य अभिनेत्री संजीवनी जाधव, संघाचे अध्यक्ष तुकाराम रेवडकर, प्रमुख कार्यवाह दत्ताराम दळवी, सूरज भोईर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यामध्ये पनवेल तालुक्यातील मल्हार टीव्हीचे मुख्य वार्ताहर तथा पनवेल गौरव पुरस्कार प्राप्त प्रवीण मोहकर, सामनाचे पत्रकार संजय कदम, नगरसेवक रमेश गुडेकर, दैनिक निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडू यांना रायगड रत्न 2014 पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। मुंबई वृत्तपत्र लेखक संघ 40 वर्ष हे लोक विचार घडपडताय घडपडताय, तर ह्या संघाने जे काही कार्य करायचं ठरवलं आहे ते खरंच चांगले आहे। मी सांगेन की सगळ्यांनी मदत की दादूजी दळवींना म्हटले, दळवी आता तुम्ही एक काम करा, भुजवळे थैल्या द्या सगळ्यांना, ते पुरस्कार देतात ते थैल्या द्या, एक एक लाखाच्या वगैरे थैल्या द्या, दळवी फेट राहिला एवढा ऐकून थैल्या द्या एक एक लाखाच्या। तर मी सांगते ना आमदार आपले असं ठाकूरजी असं आमदार त्यांच्याकडे तर हात पा है ना, असं वाटतात आपण कोपरी माणूस, कोपरी माणूस म्हणजे कसो वरून खडबडीत असतो माणसासारखो, पण आतून रजन कोणावर फटाफट बोलून मोकळ होईल पण त्याच्या मनात काय नसता, 5 मिनिटांनी गेला तर तो आपला नॉर्मल असता, म्हणून कोपरी माणूस आज कुठल्या कुठे जाऊ शकता एक तुमचा दिसतात असतात की आज कसं काय सगळ्यांनी गोळा झाला नागपूर इतके जण, खरंच मला लय बरं वाटतं। रायगड जिल्हा पण आमचं म्हणजे कोकणात जात येतो तसा, तर आम्ही पण आमचा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग पहिले एकच जिल्हा होता सगळा, पण आता रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा असं झालेलं आहे, हा सिंधुदुर्ग जिल्हा, तर आपण सगळे एकच रायगड जिल्हा आणि हे सगळं कोकणातलं जिल्हा असा म्हणजे सगळे आपण एकच असो, तर आणि आता हे उपक्रम यांनी केलेले आहे तर खूप बरं, याच्यामुळे चांगले चांगले आणखीन उपक्रम करा आणि आमका बोललो आम्ही हजर दाखल होईल। आणि मला आपल्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचं तर पहिल्यांदा केलं पाहिजे, पण जे जे मान्यवर आहेत की ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार केला जायचा, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, कोणी शैक्षणिक क्षेत्रात आहे, पत्रकारिता क्षेत्रात आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे, या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाच्या समोर जात असताना समाजाला केवळ आरसा दाखवून चालत नाही, तुम्ही कसे आहात हे सांगणं आणि समाजावरती टीका करणं हे खूपच सोपं आहे, तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगणं हेही कदाचित एका वेळेला शक्य आहे, पण काय करावं आणि ते करत असताना कशा पद्धतीचे अडचणी येतात, समाजाची मानसिकता प्रसंगी त्याच्यावरती आघात करून आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं, पुढे जात असताना आपल्या सहकाऱ्यांना पुढे नेत असताना त्यांना मार्गदर्शक अशा पद्धतीचं काम करायचं, हे खऱ्या अर्थानं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांचं मुंबई वृत्तपत्र लेखक संघ आज या ठिकाणी कौतुक करतोय, त्या सर्व आजच्या आपल्या कौतुक या ठिकाणी गौरव मूर्तींना मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, तुमचं सगळ्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो। आज या पनवेल शहरामध्ये आपण सगळी मंडळी आलेला रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत मला केलं पाहिजे, कारण आम्हाला एक संघाच्या वतीनं एक संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली की आयोजक व्हावं या कार्यक्रमामध्ये, सह आयोजक होत असताना आम्ही सातत्यानं भूमिका घेते, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ म्हणजे माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आज आपण सांगितलं की काही कालावधीसाठी बाहेर गेले, पण सातत्यानं आज वयाच्या 63व्या वर्षी काम करत असताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी लाजवेल अशा पद्धतीचं काम सातत्यानं ते मेहनतीचं काम करत असतात, आणि त्याचबरोबरीनं सामाजिक चळवळी उभ्या करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे संकल्प घेऊन त्या ठिकाणी काम करतात।